नमस्कार मित्रांनो, मी बालाजी. मित्रांनो, आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी इंग्रजीमधील जी मुख्य क्रियापदे आहेत त्यांची 5 रूपे कशी असतात आणि ती कशी वापरायची याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, तर मग चला बघू. तर मित्रांनो, इंग्रजीमध्ये जे क्रियापदं आहेत ते मी कुठलेही क्रियापद घ्या. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी एक पहिली लिस्ट घेतो. These four forms are broadly divided into 5 categories. How many categories? 5 categories. Let us see the first category. की ज्यामध्ये क्रियापदाची तिन्ही रूपे सारखी असतात, म्हणजे त्याला आपण रेग्युलर व्हर्ब म्हणतो. ओके, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल टू प्ले हे फर्स्ट फॉर्म आहे. सेकंड फॉर्म आहे त्याचं प्लेड, काय आहे? प्लेड. आणि थर्ड फॉर्म देखील काय आहे? प्लेडच आहे, प्लेड. ओके, आणि फोर्थ फॉर्म आहे प्लेईंग, काय आहे? प्लेईंग, PLAYING, प्लेईंग. आणि फिफ्थ फॉर्म आहे प्लेज, PLAYS, प्लेज. तर मित्रांनो, या ठिकाणी हे आहे V1, हे आहे V2, हे आहे V3, आणि हे आहे V4, आणि हे आहे V5. तर अशा पद्धतीने कोणत्याही क्रियापदाला किती रुपये असतात? 5 रुपये असतात. मुख्य क्रियापदाला किती रुपये असतात? 5 रुपये असतात. तर ही अशा काही क्रियापदांची पहिली लिस्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला सेकंड आणि थर्ड फॉर्म हे सेम पाहायला मिळेल. तुम्ही पहा या ठिकाणी तुम्ही पाहिलं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे काय आहे? सारखं आहे. तर अशी काही क्रियापदे आहेत. अनदर एक्झाम्पल इज टू आस्क. सेकंड फॉर्म इज आस्कड. ओके, थर्ड फॉर्म इज अगेन आस्क्ड अँड आस्किंग अँड फिफ्थ फॉर्म इज आस्क्स. यू हॅव टू ॲड ओनली आयदर यस आर ईएस टू द V1. ओके, यू हॅव टू रिमूव दिस टी ओ टू ऑफ द फर्स्ट फॉर्म अँड ॲड यस. ओके, देन इट बिकम्स फिफ्थ फॉर्म. आणि त्यानंतर मग ते काय बनतं? क्रियापदाचं 5वं रूप बनतं, राईट. आणि 4वं रूप पण बनवणं सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं? ING लावायचं आहे त्या ठिकाणी. ओके, ते देखील काय एकदम सोपं आहे, इझी आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून एक उदाहरण देईन तुम्हाला मी. फॉर एक्झाम्पल टू सेड सेईंग आणि सेज. तर अशा पद्धतीने ही एक पहिली कॅटेगरी आहे, ती म्हणजे रेग्युलर व्हर्ब. त्याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड ॲज रेग्युलर व्हर्ब. ओके, रेग्युलर व्हर्ब की ज्यामध्ये क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय असतं? सेम असतं, स्पेलिंग ओके सारखं असतं. आणि 4वं रूप तर एकदम सोपं आहे, फक्त ING लावायचं असतो. आणि 5वं रूप जे आहे तिथे फक्त यस लावायचं आहे. तर हे 5वं रूप जे आहे हे जातं हे कोणासोबत जातं? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टसोबत, ही, शी किंवा इट यांच्यासोबत. काय वापरतो आपण? काय वापरतो? हे फिफ्थ फॉर्म वापरतो. ओके, आणि हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वापरतो. 4वं रूप कधी वापरतो आपण? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हे 4वं रूप वापरायचं असतं. आणि हे परफेक्ट टेन्समध्ये आपण काय वापरतो? हे V3. आणि हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण काय वापरतो? V2 वापरतो. आणि हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण V1 वापरतो. ओके, ते हे असे काही रूल्स आहेत. आता आपण पाहू क्रियापदाची दुसरी यादी किंवा दुसरा गट, की ज्यामध्ये क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप हे एकदम वेगळं असतं, सारखं नसतं. ओके, तर त्याला इरेग्युलर व्हर्ब म्हणतात. काय म्हणतात? त्याला इरेग्युलर व्हर्ब असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल टू गो हे झालं V1, वेंट हे झालं V2, गॉन हे झालं V3, आणि गोईंग हे झालं V4, आणि गोज हे झालं V5. ओके, नेक्स्ट वर्ब इज टू नो. सेकंड फॉर्म इज न्यू. थर्ड फॉर्म इज नोन. फोर्थ फॉर्म इज नोईंग अँड फिफ्थ फॉर्म इज नोज. ओके,
येस आय होप यू अंडरस्टूड. तर हे आहेत इरेग्युलर व्हर्ब, असे बरीच क्रियापदे आहेत. फक्त इथे उदाहरणासाठी मी 2-3 दिलेलं आहे, तर मी अजून एक देईन तुम्हाला. टू स्पीक, टू स्पीक इज व्ही वन, स्पोक इज व्ही टू, स्पोकन इज व्ही थ्री, अँड स्पीकिंग इज व्ही फोर, अँड स्पीक्स इज व्ही फाईव्ह. ओके, दिस इज सेकंड कॅटेगरी. दीज आर कॉल्ड इरेग्युलर वर्ब्स. आता अजून एक अशी क्रियापदाची कॅटेगरी आहे किंवा एक लिस्ट आहे की ज्यामध्ये तिन्ही रूपं हे सारखी नसतात तर वेगवेगळी असतात. तर ती देखील इरेग्युलर सारखी असतात. तर ती फॉर एक्झाम्पल बघू आपण. ती म्हणजे हे तिसरी यादी, त्यामध्ये आहे फॉर एक्झाम्पल टू कट, टू कट, कट, कट आणि कटिंग. आणि काय आहे त्यानंतर कटिंग. ओके, आणि फिफ्थ फॉर्म आहे कट्स. ओके, नेक्स्ट इज अनदर एक्झाम्पल इज टू पोट, 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 पुटिंग अँड पुट्स. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी हे पहिलं रूप आणि दुसरं रूप आणि तिसरं रूप देखील सारखंच आहे. मग ओळखायचं कसं वाक्यामध्ये की पहिलं रूप दुसरं आहे का पहिलं आहे का तिसरं आहे? वाक्यामध्ये कसं ओळखायचं की पुट हे पहिलं रूप आहे का सेकंड रूप आहे का थर्ड रूप आहे? तर मित्रांनो क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी नेहमी काय येतं? हॅव किंवा हॅज किंवा हॅड येतं. जर ह्यांच्यानंतर जर पुट येत असेल तर हे व्ही थ्री राहील. ओके, येस. आणि क्रियापदाच्या दुसऱ्या रूपापूर्वी काहीही येत नाही. ओके, आणि क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे तिथं पण त्याच्या अगोदर काहीही येत नाही. फार फार त्याला यस किंवा यस लागतो. जर करता जर तृतीय पुरुषी असेल, एक वचने असेल, तर ते इथं दिलेलंच आहे व्ही फाईव्ह. ओके, तर यानंतर अजून एक गट आहे मित्रांनो, तो म्हणजे असा की ज्यांचं पहिलं रूप सारखं असतं, पहिलं रूप आणि तिसरं रूप सारखं असतं पण दुसरं रूप वेगळं असतं. तर पहा, फॉर एक्झाम्पल टू कम, टू कम, सेकंड फॉर्म इज केम अँड थर्ड फॉर्म इज अगेन व्हॉट? अगेन कम. ओके, अँड फोर्थ फॉर्म इज कमिंग अँड कम्स. फिफ्थ फॉर्म, ओके, पाचवं रूप हे कम्स. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल इज टू रन, रन, रॅन, सेकंड फॉर्म इज रॅन अँड थर्ड फॉर्म इज अगेन रन अँड रनिंग अँड रन्स. ओके, फिफ्थ फॉर्म. असे बरेच क्रियापदे आहेत. अजून एक उदाहरण तुम्हाला देईन मी. फॉर एक्झाम्पल टू टू बिकम, टू बिकम, बिकेम अगेन बिकम्स, बिकमिंग, बिकमिंग अँड फिफ्थ फॉर्म इज बिकम्स. ओके, तर ही झाली मित्रांनो चौथी कॅटेगरी. त्यानंतर अजून एक कॅटेगरी आहे क्रियापदांची पाचवी, की ज्यामध्ये पहिलं आणि दुसरं रूप सारखं असतं पण तिसरं वेगळं असतं आणि ह्यांची संख्या फार कमी आहे. त्यामधलं एक उदाहरण म्हणजे टू बीट, बीट म्हणजे मारणे. सेकंड फॉर्म देखील काय आहे? बीटच आहे. थर्ड फॉर्म आहे बीटन, काय आहे? बीटन. आणि फोर्थ फॉर्म आहे ॲज युजल बीटिंग अँड फिफ्थ फॉर्म आहे बीट्स. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने मी क्रियापदाची, मुख्य क्रियापदाची पाच रूपे आणि त्यांचे प्रकार या ठिकाणी मी थोडक्यात एक दोन दोन तीन तीन उदाहरणं घेऊन सांगितलेलं आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने असा टेबल बनवा आणि तुम्हाला जेवढे माहिती आहेत तेवढे तुम्ही क्रियापदे असे अशा पद्धतीने लिहा, प्रॅक्टिस करा. जर माहिती नसतील तर ते देखील यामध्ये लिहा. तर क्रियापदाची जी विभागणी आहे ती एकूण किती गटात झालेली आहे? तर फक्त रेग्युलर आणि इरेग्युलर नाही,
तर ती अशा पद्धतीने पाच गटात झालेली आहे, ज्यामध्ये पहिल्या गटामध्ये क्रियापदाचे दुसरे व तिसरे रूप सारखे असते, त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये दुसरे व तिसरे रूप हे वेगळे असते, तिसऱ्या रूपामध्ये काय असते, तिसऱ्या रूपामध्ये त्याची तिन्ही रूपं हे सारखीच असतात, चौथ्यामध्ये पहिलं आणि तिसरं रूप सारखं असतं पण दुसरं रूप वेगळं असतं, आणि पाचव्यामध्ये पहिलं आणि दुसरं वेगळं असतं मात्र तिसरं पहिलं आणि दुसरं सारखं असतं पण तिसरं वेगळं असतं. तर अशा पद्धतीने क्रियापदे विभागली गेलेली आहेत. दीज ऑल आर ॲक्शन वर्ड्स अँड मेन वर्ब्स, आणि त्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत, इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स देखील आहेत. तर आशा करतो की तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकलात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, थँक्यू.